चंद्र दिसल्याने उद्यापासून रमजानचे उपवास सुरू। रमजान पर्वाला सुरुवाती संदर्भात मस्जिदीमधून घोषणा। देशभरात अनेक ठिकाणी चंद्रदर्शन झाल्यामुळे उद्यापासून रमजान हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना सुरू होत आहे। आज मंगळवारी चंद्र दिसल्यामुळे मुस्लिम बांधवांचे उपवास उद्यापासून सुरू होणार आहेत। विदर्भासह देशातील इतर अनेक ठिकाणी चंद्रदर्शन झाले आहे, मात्र बुलढाणा जिल्ह्यात काही भागात आकाशात ढग असल्यामुळे चंद्रदर्शन झाले नाही। तरी मात्र अनेक ठिकाणावरून चंद्र पाहिल्या गेल्याचे मॅसेजेस आल्याने रमजान पर्वाला सुरुवाती संदर्भात मस्जिदीमधून घोषणा करण्यात आली। यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। आज चंद्रग्रहण झाल्याच्या आधारे रमजान 13 एप्रिलच्या संध्याकाळपासूनच सुरू होतोय। याचाच अर्थ मुस्लिम बांधव 14 एप्रिलच्या सकाळपासून आपले रोजे पकडायला सुरुवात करतील। मात्र रमजान पर्वावरही कोरोनाचे सावट कायम असून पुढील 30 दिवस हे रोजे राहणार असून त्यानंतर रमजान ईदने या पर्वाची समाप्ती होणार आहे। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। हम यहाँ पर चांद देखने का एहतमाम हम लोगों ने किया है। यहाँ पर हमारे ज़ुबैर भाई और फ़हीम भाई और हमारे महल्ले के इमरान भाई, अमजद भाई, हम लोगों ने चांद देखने का एहतमाम किया, लेकिन बदली की वजह से चांद नज़र ना आया। इस बिना पे जो है तो आज 30 शाबानुल मुअज्जम तो है और कल जो है तो रोज़ा रखना ही रखना है और कल सहरी और आज तरावी की नमाज़ इंशाअल्लाह अदा करना ही है।